नुसती चर्चाच नाही तर सखोल विश्लेषण, विषयांचं वेगळेपण, वेगवेगळे पैलू, तुमचे प्रश्न, आमची निष्पक्ष भूमिका, रोखठोक चर्चेची परंपरा, आता न्यूज 18 लोकमतवर. अंबारी मसाले, मसाला म्हटला की घरोघरी अंबारी. दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला हिंसक वळण, देशभरात 5 आंदोलकांचा मृत्यू, नागपूरमध्ये बस पेटवली. इराकमध्ये दहशतवादाच्या बंदुकीचं सावध ठरलेल्या 38 भारतीयांचे मृतदेह भारतात आणले, थोड्याच वेळात मृतदेह घेऊन विमान कोलकात्याला रवाना होणार. एक मे रोजी CST कर्मचाऱ्यांसाठी नवा वेतन करार होणार लागू, कामगार संघटनेच्या बैठकीत दिवाकर रावतेंची घोषणा. अनाथ मुलांना शिक्षणात आणि सरकारी नोकरीत 1% आरक्षण देण्यासंदर्भात अध्यादेश जारी, न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेला मोठं यश. मनोज जोशी, महेंद्रसिंग धोनीसह 41 जणांना पद्म पुरस्काराचं वितरण, राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातला पुरस्कार वितरण समारंभ संपन्न. आणि ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचं निधन, पुणे हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास, पोटाच्या कर्करोगानं होते ग्रस्त. नमस्कार प्रेक्षको, बेधडकमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, सरसंघचालक मोहनराव भागवत जेव्हा बोलतात तेव्हा त्याची जोरदार चर्चा होते आणि ती अपेक्षित आहे. जर गरज असेल तर आणि घटनेनं परवानगी दिली तर युद्धसज्ज व्हायला संघ कार्यकर्त्यांना केवळ 3 दिवस लागतील. या देशात राहणारे सगळेच हिंदू आहेत. मदर तेरेसांचा खरा अजेंडा हा धर्मांतराचा अजेंडा होता. बलात्कार हे इंडियात होतात, भारतात होत नाहीत. आणि आता मुक्त भारत हे सगळं राजकारणात चालतं, संघात चालत नाही. भागवत यांच्या या ताज्या विधानांना अनेकांचे डोळे विस्फारले. संघाची विचारधारा ही हिंदू राष्ट्रावर त्याच्या संकल्पनेवर आधारित आहे आणि संघाने कधी लपवलेलं नाही. अर्थात त्यामुळे अनेकदा वाद निर्माण होतात. सर्व हिंदू एक व्हावेत यावर संघाची श्रद्धा आहे. आता हिंदू म्हटले तर ते सर्वच पक्षात आले, काँग्रेसमध्ये आले, तसेच ते कम्युनिस्टांमध्येही आले. गुजरातमध्ये राहुल गांधींच्या मंदिर दर्शनाचा वाद झाला तेव्हा काँग्रेसनं राहुल गांधी हे केवळ हिंदूच नाहीत तर जानवं घालणारे हिंदू आहेत असं जाहीर करून टाकलेलं होतं. गुजरात असो की कर्नाटक, काँग्रेसनं आपला ट्रॅक बदलत सॉफ्ट हिंदुत्वाच्या मार्गाने जायचं ठरवलं. त्यामुळेच की काय, आता भागवत यांना काँग्रेस मुक्त भारताची संकल्पना हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला छेद देणारी वाटली असावी. आता काँग्रेस बदलली तसा संघाचा दृष्टिकोन देखील बदलला आहे का? अलीकडेच लिंगायत समाजाच्या वेगळ्या धर्माच्या मागणीला संघानं करडून विरोध केला, कारण हिंदू धर्मामध्ये कुठली फूट संघाला मान्य नाही. तसं पाहता संघ ही एक सामाजिक सांस्कृतिक संघटना, पण संघाच्या बळावर देशात आणि अनेक राज्यामध्ये भाजपची राजकीय सत्ता आली हे उघड आहे. तरी देखील संघ आणि भाजप यांच्यातल्या नातेसंबंधांचे वाद भागवत यांच्या ताज्या वक्तव्यानं पुन्हा उफाळून आले. भागवत यांच्या या विधानामागचा नेमका अर्थ काय? विधान मोदी आणि शहांच्या काँग्रेसमुक्त भारताच्या विरोधात आहे का? याचा अर्थ मोदी सरकारच्या 4 वर्षाच्या कामगिरीवर भागवत नाराज आहेत असा घ्यायचा का? याआधी संघाला देशाची राज्यघटना आणि तिरंगा मंजूर नाही अशी संघाची भूमिका आहे. या विचारधारेवर श्रद्धा असणाऱ्या अनेकांनी संघावर टीकेची झोड उठवली होती. संघाची भूमिका धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे की जे आपल्या घटनेमध्ये अपेक्षित आहे. अशा प्रकारे भागवतांच्या या सर्वसमावेशकतेच्या भूमिकेला आता राजकीय पक्ष पाठिंबा देणार का, विशेषतः भाजप व्यतिरिक्त? 2019 निवडणुकांचे पडघम वाजत असताना आत्ताच त्यावर नेमकं बोलायचं कारण काय होतं, या टायमिंगविषयी काय? चला
यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास बेधडक कार्यक्रमात संघाच्या कान पिचक्या. संघाच्या कान पिचक्या या विषयावरचा रिपोर्ट आपण पाहिला तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले आपल्या सोबत आहेत पुण्याहून काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन. रत्नाकर महाजन, आपलं या कार्यक्रमात स्वागत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर कुमार सप्तर्षी हे देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. डॉक्टर कुमार सप्तर्षी, आपलं स्वागत. समरसता मंचाचे निमंत्रक, राज्य निमंत्रक रमेश पांडव औरंगाबादून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांचं स्वागत. आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश व्यास हे देखील आपल्याबरोबर आहेत, त्यांचंही स्वागत. सरसंघचालकांचं वक्तव्य नेमकं काय होतं प्रेक्षक होते आपण ऐकलं. आता या वक्तव्याकडे विभिन्न विचारसरणीची लोक या एकाच वक्तव्याकडे कसं पाहतात ते बघूया. सर्वप्रथम ऐकूया काँग्रेसचे डॉक्टर रत्नाकर महाजन हे या वक्तव्याकडे कसं पाहतायत. मुक्तीची भाषा, मुक्त असलेली भाषा ही फक्त राजकारणात असते, संघयुक्त भाषा या विश्वावर विश्वास ठेवत असतो. संघाला द्वेष मान्य नाही किंबहुना विरोध करणाऱ्यांना सुद्धा बरोबर घेण्यासाठी संघ उत्सुक आहे असा सूर याच्यात आपल्याला दिसतोय का? डॉक्टर रत्नाकर महाजन काँग्रेस याच्याकडे कसं बघतंय? काँग्रेस सोडा, सामान्य भारतीय जनता या विधानाकडं कसं बघेल हा खरा आपल्या पुढचा प्रश्न आहे. मुळामध्ये हे एक अतिशय प्रामाणिक आणि निष्पाप असं विधान वाटण्याची शक्यता आहे, पण ते तसं नाही. त्याचं कारण असं की ही घोषणा पहिल्यांदा 2013 प्रारंभी जेव्हा देण्यात आली ती कुणी दिली? तर ज्यांनी दिली तो संघ स्वयंसेवकाच्या संस्कारामध्ये मुरलेला माणूस आहे, म्हणजे संघाच्या संस्कारातच त्याचा जन्म झाला असं त्याचं म्हणणं आहे. आणि भारतीय जनता पक्ष ही संघाची राजकीय शाखा आहे याबद्दल आता कुणाच्याही मनात शंका नाही. त्यामुळं संघाला राजकारणाशी काही घेणं नाही आणि संघ स्वयंसेवक कुठल्याही पक्षात जाऊ शकतो असल्या भाकडकथा आता आपल्या कानी न पडल्या तर ते जास्त चांगलं आहे. दुसरं असं की या निवडणुकीच्या वेळेला पंतप्रधान उमेदवार पंतप्रधानाचा भाजपचा उमेदवार ठरवताना जे काही राजकारण झालं त्याच्यामध्ये संघाचा आणि सरसंघचालकांचा किती ॲक्टिव्ह रोल होता हे आपण सगळ्यांनी तुमच्या कृपेने बघितलेलं आहे. म्हणजे आता पूर्वीसारखं काही लपून राहतच नाही. म्हणजे आज घडलेली घटना 24 तासांनी वर्तमानपत्रात वाचायला मिळायची, आता ती परिस्थिती नाही आहे. त्यामुळं मुळात संघ आणि भाजप या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. असल्या थापा मारायचं आता संघानी आणि भाजपनी दोघांनी बंद केलं पाहिजे. तिसरी गोष्ट अशी की हे केव्हा लक्षात आलं हो तुमच्या? म्हणजे राजकारणात मुक्ती असू शकते पण याच्यात संघात मात्र युक्ती आहे, हे केव्हा लक्षात आलं तुमच्या? जेव्हा तुमच्या पट्टशिष्यानं ज्या अडवाणींना डावलून तुम्ही ज्यांच्या पारड्यात आपलं वजन टाकलं तो तुमचा प्रधान प्रचारक जेव्हा हे बोलत होता तेव्हा तुमच्या हे लक्षात आलं नाही का? त्यामुळं आज कितीही संभावितपणाचा आणला तरी गेली 4 वर्ष ज्या रीतीनं तुमचा पट्टीचा स्वयंसेवक आणि पट्टशिष्य बोलत आहे त्याच्या मनातलं हे फक्त त्याच्याच मनातलं आहे असं मानायला बिलकुल जागा नाही. तर ज्या संघशाखेवर त्याच्यावर संस्कार झाले त्या संघाचं सुद्धा हेच मत आहे. आता 4 वर्षानंतर जेव्हा असं लक्षात यायला लागलं की हळूहळू आपली पकड ढिली होते का काय असं वाटायला लागलं तेव्हा मग पळवाट म्हणून हे विधान करण्यात आलेलं आहे. हे विधान हे एक पळवाट आहे, संभावितपणा आहे. याचं टायमिंग संघ आणि भाजप हे वेगवेगळे आहेत. कोणत्याही पक्षामध्ये संघस्वयंसेवक जाऊ शकतात या भाकड कथा आहेत. अशा प्रकारचं हे प्रामाणिक आणि निष्पाप विधान नक्कीच नाही अशी टीका आत्ता डॉक्टर महाजन यांनी केलेली आहे. आता याच विधानाकडे समाजवादी विचारांमध्ये ज्यांचं अख्खं आयुष्य गेलं असे डॉक्टर कुमार सप्तर्षी आपल्याबरोबर आहेत. कुमार सप्तर्षी, आपण या विधानाकडे कसं बघता? असं आहे, दुतोंडी बोलणं, दुटप्पी बोलणं हा संघाचा स्वभाव आहे. कारण अनेक कॉन्ट्रॅडिक्शन्स त्यांच्यामध्ये आहेत. त्यांची राष्ट्रवादाचीच भूमिका मुळात हिंदू राष्ट्राची आहे, म्हणजे इतरांना वगळण्याची आहे. आणि त्याचंच एक लॉजिकल थिंकिंग, म्हणजे त्याचा अर्क म्हणजे नरेंद्र मोदी की काँग्रेसमुक्त. काँग्रेसमुक्त का? तर काँग्रेसमुळे स्वातंत्र्य लढ्यातून काही नवीन मूल्य आली.
ती नवीन मूल्य नाकारायची आणि त्याच्या पूर्वीचा ज्या वेळेला जातीपातीचं प्राबल्य होतं असा समाज आणि त्याच्यामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व सवर्णांचं वर्चस्व असा एक मेरिटॉक्रसीचा समाज ठेवायचा आणि बाकीच्यांचं शोषण करायचं ती समाज व्यवस्था आणण्याकरताच त्यांनी केलेलं आहे. याच्यातला भाग असा आहे की ते भाजपला कानपिचक्या देतात असा एक संभ्रम तयार करतात पण प्रत्यक्षामध्ये त्यांचं नातं असं आहे की त्यांचंच अपत्य आहे राजकीय भाजप आहे. तर सत्तेवरच्या लोकांनी यांना सैन्य चालवं सैन्य हे पोटावर चालतं हे लक्षात घ्या तर त्यावर योग्य असं हे दिलं त्याला मोबदला तर ते शांत होतात. संघ वाढला केव्हा 1925 ते 1977 फक्त 7,000 शाखा होत्या. ज्यावेळेला त्यांचे मुख्यमंत्री झाले जनता पार्टीच्या नावाखाली का हे कुठल्याही पार्टीत गेले काय कोणाबरोबर आघाडी केली काय तरी संघ बाला कधी बदलत नसतो त्याचं तीच वैचारिक खोड कायम असते. म्हणून मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश या ठिकाणी त्यांना सत्ता मिळाल्यानंतर त्यांच्या 2 वर्षात 70,000 शाखा झाल्या. तर आत्ता ते मोदींना सोडतील असंही नाही पण मोदी काही बोलले जसं कुटुंबात असतं की प्रमुख काही बोलला तर दुसरं सांगतो की अरे काही नाही त्यांच्या मनात काही नाही तसं हे सांगायचं आहे. कारण काँग्रेसमुक्त भारताची घोषणा आधी बरी वाटली पण ती आता बुमरँग झाली यांच्या अंगावर आली. आता लोक म्हणायला लागले की संघमुक्त भारत करा. लोक काही भाजपला वेगळा असते तो मानत नाहीत आणि भाजपची सगळी शक्ती संघात आहे असं मानतात. तर संघमुक्त भारत अशी जर वेळ आली तर संघावर बंदी असताना त्यांचे काय हाल आले याच्या आठवणी या लोकांजवळ आहेत. इतके काही ते नवीन लोक नाही जुने लोक आहेत. तर यामुळे ते सावरासावरी चाललेली आहे. परंतु यांच्यामध्ये मूल्यांच्या बाबत आणि राष्ट्रवादाच्या भूमिकेबद्दलची जी भिन्नत्व आहे ते मात्र त्यांचं कायम आहे. ज्यांना जातीपाती ठेवून हिंदू कसं एक होईल बरोबर आहे. ज्यांना संघाचा होऊ शकत नाही खरी जर ढोंगी भूमिका नसेल पाहिजे तर यांनी जाती निर्मूलन करायला पाहिजे. ज्यांना संघाचा इतिहास माहिती आहे किंवा संघाविषयीचे आक्षेपांची जाणीव आहे त्यांना आपल्या शब्दांमधले पॉजेस आणि त्या शब्दांमधनं व्यक्त होणारे अनेक संदर्भ नक्कीच कळले असतील. आपण जाऊया रमेश पांडव यांच्याकडे. रमेश पांडव आपण या दोघांची विधानं ऐकली त्या दोघांच्याही विधानातून एक असा सूर दिसतोय की हे विधान प्रामाणिक आणि निष्पाप अजिबात नाही. 2013 साली जेव्हा हे विधान जेव्हा काँग्रेसमुक्त भाषा भारताची भाषा केली गेली तेव्हाही ते वक्तव्य करणारे संघाचे स्वयंसेवकच होते ना. संघ आणि भाजप हे दोन वेगळे आहेत या सगळ्या भाकड कथा आहेत. हे दुतोंडी आहे हे विरोधाभासी आहे आणि जातीपात ज्यांना जातीभेद ज्यांना पाळायचा आहे ते एकत्र हिंदू राष्ट्राची कल्पना करू शकतात का? काय उत्तर द्याल? आपण सामाजिक समरसता मंचाच्या माध्यमातून याच्याकडे कसे बघता? प्रामाणिकपणा आता रत्नाकर महाजनांचा मी काढतो कारण पूर्वाश्रमीचे रत्नाकर महाजन किती टप्प्यातून आता काँग्रेसमध्ये आहेत हे जनतेला माहिती नसेल पण कधी ना कधीतरी विद्यार्थी परिषदेच्या मंडपाखाली केव्हा ना केव्हा तरी काही काळ होते असं माझी माहिती आहे. त्यांनी त्याचा इन्कार करायला हरकत नाही. त्यामुळे संघाशी संबंध असणारी विद्यार्थी परिषद आणि त्यातले रत्नाकर महाजन आत्ता कोणत्या पक्षात आहेत तेव्हा प्रामाणिक कोण आणि अप्रामाणिक कोण हे त्यांच्या बाबतीत सिद्ध होऊन गेलं. किती ठिकाणाहून ते प्रवास करत करत तिथपर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे त्यांची प्रामाणिकता त्यांनी आमच्यावर लादू नये असं माझं मत आहे. दुसरं उत्तम उदाहरण कुमार सप्तर्षींचं आहे. 26 जून 2017 जेलमध्ये आम्ही सगळे एकत्रित होतो म्हणजे संघवाले आणि कुमार सप्तर्षी. त्यानिमित्तानं पिंपरी चिंचवड भागामध्ये त्यांचा सत्कार झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्टेजवर कुमार सप्तर्षी आले होते आणि म्हणून मला हे सांगू द्या की आम्ही सगळ्यांच्या सहित आहोत. सगळ्यांच्या सहित आम्ही आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राजकीय पार्टी नाही. पार्ट म्हणजे पार्ट असतं. आम्ही होल आहोत होलसम पाहतो आणि म्हणून भारताशी जे जे नातं जोडतात त्यांच्या त्यांच्याशी आमची जवळीक आणि त्यांच्या सहित पुनर्निर्माण प्रक्रियेमध्ये आम्ही त्यांना सहभागी करून घेतो. त्यांच्या सहित आम्ही पुनर्निर्माण प्रक्रिया भारताची करत आहोत. पूजनीय डॉक्टर हेडगेवारांपासून आजपर्यंतची हीच परंपरा आहे.
आमचं तत्वज्ञान असं आहे, आयदर ऑर असं नाही तर ॲज वेल ॲज असं आमचं तत्वज्ञान आहे. सर्व पंथांच्या सहित आम्ही चालत आहोत. आम्ही काँग्रेसचा कधीही द्वेष केला नाही. 1948 संघावर बंदी घालण्यात आली, नको नको ते आमचे हाल करण्यात आले आणि तरी देखील पूजनीय गुरुजींनी त्यावेळेला असं म्हटलं, याचा कुठल्याही अर्थाने सूड घ्यायचा नाही आहे, तर आपलेच दात आपलेच ओठ. आणि या भूमिकेतून संपूर्ण देशभर पुन्हा संघाचं काम सुरू झालं. 1972 आणखीन एक उदाहरण देतो. दुष्काळ पडला, त्यावेळेला वसंतदादा पाटील स्वतः मुख्यमंत्री होते, प्रल्हाद सीताराम अभ्यंकर संघाचे प्रांत संघचालक होते. शेवटी सूचना आली आणि त्याप्रमाणे दुष्काळ विमोचन समिती तयार झाली. त्या दुष्काळ समिती विमोचन समितीचे प्रमुख प्रल्हाद सीताराम अभ्यंकर होते आणि त्याला मदत करणारे शेकड्यांनी काँग्रेसवाले होते. आणि म्हणून आम्ही काँग्रेससह आहोत, नवे नवे या देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या सहित आहोत, कोणत्याही विचारसरणीचा असो हे लक्षात ठेवायची आवश्यकता आहे. तेव्हा ढोंगी कोण आहे हे जनता ठरवतीये. एक छान व्यंगचित्र मध्यंतरी आलं होतं, त्याचा मला उल्लेख करू द्या आणि शेवटच्या मुद्द्याकडे येतो. मोदींनी घोषणा दिली काँग्रेस मुक्त भारत, एक व्यंगचित्र छान आलं होतं त्रिपुरा संबंधातलं. तिथे डाव्या विचारसरणीचे मंडळी खाली आपटलेली आहेत आणि ते म्हणतात, अहो तुम्ही नारा काँग्रेस मुक्त भारताचा दिला होता, आमचं काय चुकलं? अशा प्रकारचं एक व्यंगचित्र छान येऊन गेलं होतं. मला असं वाटतं की आम्ही काँग्रेस मुक्त म्हणतो त्यावेळेला जे ज्या गोष्टी काही कल्चरमधल्या आहेत, मग त्या काँग्रेसच्या असतील किंवा डाव्यांच्या असतील, त्यातल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या टाकून बाकी सगळी माणसं आपलीच आहेत, माणसांशी शत्रुत्व नाहीच आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून काँग्रेस संबंधात आणखीन एक चांगली गोष्ट मी बोलतो, रत्नाकर महाजनांना ती पचायची नाही. लक्षात ठेवा रत्नाकर महाजनजी, काँग्रेस हा पक्ष जसा भारतीय जनता पक्ष पॅन भारत म्हणजे संपूर्ण भारताचा विचार करतो, तसा काँग्रेस जवळ आज तरी निदान शिल्लक आहे पॅन भारताचा विचार, संपूर्ण भारताचा विचार. बाकी सगळी मंडळी कम्युनिस्टांच्या बाबतीत तर बोलायलाच नको, ते भारताचा विचारच नाही करते, रशियाचा करतात किंवा चीनचा करतात, त्यांचं स्वागत करतात लाल सेना म्हणून, घटनाही मंजूर नाही, त्याचं पुन्हा पुन्हा उघडत बसायचं कारण नाही. परंतु राहुल गांधी निदान आता देवळात तरी जायला लागले, संघाचा प्रभाव वाढला. मला माझा शेवट करू द्या. आणि म्हणून काँग्रेस असा एक पक्ष आहे जो चांगला विरोधी पक्ष असू शकतो आणि म्हणून त्याच्यासह म्हणलं तर बिघडत काहीही नाही. राहुल गांधींचं काही चुकत असेल, त्यांच्या दृष्टीने आमचंही काही चुकत असेल, म्हणून आम्ही काही शत्रू नाही आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. बाकीचे सगळे पक्ष प्रादेशिक तरी आहेत नाहीतर जातीयवादी तरी आहेत. आणि राष्ट्रीय संसद संघाचा हिंदू राष्ट्रवाद भौगोलिक आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. हा हिंदुस्थान आहे, तशाच अर्थानं हिंदू राष्ट्र आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला शेवटची विनंती करू द्या ह्या दोघांना. अरे ज्या दिवशी मोहनजी भागवत पूजने सरसंघ चालक असं म्हणाले की युक्त त्याचं अप्रिशिएशन व्हायला पाहिजे होतं, तर त्याच्यावर तुम्ही एकदम तुटून पडलेला आहात हे चांगलं नाही. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचं अप्रिशिएशन व्हायच्या ऐवजी तुम्ही द्वेषभावनेनं बघता, कृपा करून मित्र आहात मित्रच राहा, नाहीतर पुन्हा एकदा तुम्हाला तिकडे सगळ्यांच्या बरोबर तिकडे राहावं लागेल, हे ठीक नाही. मला असं वाटतं की मैत्री टिकवली पाहिजे. आणीबाणीमध्ये स्वतः कुमार तू कुठे आला, तू धमकी देतो का आम्हाला? धमकी कशाला? मी धमकी देत नाही. आपण धमकी द्यायला तुमचा इतिहास बघा, कुठे आले आम्हाला धमकी द्यायला? कुठे आले संकट आले? अरे काय धमकी देता काय? अरे धमकी द्यायला आले कुठे? अप्रिशिएशन करा. अरे तुम्ही कोण आम्हाला धमकी देणार आहे? तुम्ही दहा पिढ्या कुमार सप्तर्षी भोगलाय, आमच्याबरोबर होते कुमार सप्तर्षी दहा पिढ्या. मी दोघांनाही पहिल्यापासून एका जागेवर आहोत. बोला. मी दोघांनाही रत्नाकर महाजन आणि रमेश पांडव, रत्नाकर महाजन आणि रमेश पांडव मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. नक्की रत्नाकर महाजन आपण या सगळ्या आक्षेपांना उत्तरं द्याल, मी आपल्याला नक्की वेळ देईन. परंतु गिरीश व्यास यांच्याकडे जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न रमेश पांडव आपल्याला. राहुल गांधी आता मंदिरात जायला लागले, विविध साधूंच्या भेटीगाठी घ्यायला लागले, त्यांच्या पाया पडायला लागले, म्हणून संघानं काँग्रेसबद्दलची आपली भूमिका विचारधारा बदलली असं म्हणायचं का? बिलकुल नाही. सगळे राजकीय पक्ष आम्हाला समान अंतरावर आहेत. राहुल गांधींवर संघाचा प्रभाव व्हायला लागलाय असं नाहीये. संघामुळे राहुल गांधीच्या लक्षात आलं की इथला हिंदू समाज जागृत झालाय, हिंदू समाजाचा अपमान करता कामा नये, हिंदू देवदेवतांचा अपमान करता कामा नये, हिंदूंच्या बाजूनी सुद्धा काही बोललं पाहिजे. नेहमी सतत तिथशी टोपी घालून किंवा त्या ठिकाणी विविध प्रकारचे रंग बदलून असं चालत नाही, तर हिंदूंचाही विचार केला पाहिजे असं वाटायला लागल्यामुळे त्यांनी यावेळेला गुजरातच्या इलेक्शनच्या वेळेला आजूबाजूचा कंपू सगळा बदलला आणि मंदिराचा रस्ता धरला.
राजकारण म्हणून का होईना, पण हिंदूंचा काही विचार आहे, हिंदूंवर असं दुटप्पीपणाचं वागणं करू नये हे त्यांना पटलं. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांच्या बाबतीतला कोणताही विचार बदललेला नाही. या देशाचे देशभक्त नागरिक आहेत आणि त्यामुळे त्यांना सगळ्या प्रकारची मुभा आहे. आमचं सगळ्यांचं सहकार्य होऊ शकतं. पूज्य लालबहादूर शास्त्री आणि गोळवलकर गुरुजी युद्धाच्या वेळेला एकत्र लोकसभेत गोळवलकर गुरुजींना बोलवण्यात आलेलं होतं आणि मला असं वाटतं की एकमेकांच्या सहकार्याने हा संपूर्ण देश पुनर्निर्माणाची प्रक्रिया चालू शकतो, तसा झाला पाहिजे. आमचा कोणताही विचार बदललेला नाहीये. भौगोलिक हिंदुस्थान, हिंदू राष्ट्र असा आमचा हा विचार आहे. तुमचे विचार मांडलेले आहेत सगळीकडे जा, सगळ्यांचा तुम्ही तुमचे विचार रमेश पांडव मांडलेले आहेत याच्यावर नक्कीच डॉक्टर रत्नाकर महाजन आणि कुमार सप्तशी आपली टिप्पणी करतील. पण त्याआधी आपण जाऊया गिरीश व्यास यांच्याकडे. गिरीश व्यास, 2019 मोदींच्या शिवाय सत्ता स्थापनेची वेळ आली तर ती तयारी असावी हा भाग एक. याचं एक काय याला म्हणून आपण इंट्रोडक्शन म्हणा म्हणून या वक्तव्याकडे पाहायचं का. तुम्ही युक्त भारताची घोषणा करताय म्हणजे कोणाला बरोबर घेऊन आपण या राष्ट्राची निर्मिती करू इच्छिताय. आणि तिसरं, केवळ एका पुरुषाचं राष्ट्र हे कर्तृत्व नसतं असं सांगून तुम्ही विरोधी पक्षाच्या कोणा नेत्याला तर कान पिसक्या दिलेल्या नाहीत, मग तुम्ही नेमक्या कोणाला आपल्या पक्षातल्या आपल्या विचारसरणीच्या पक्षातल्या कान पिसक्या दिल्यात? हे बघा, असं आहे, याच्यामध्ये कोणी कोणाला कान पिसक्या दिल्या नाहीत. मी काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवक्ता नाही. माननीय पांडे मानव पांडवजी बोलले, मला एवढंच सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीनं काँग्रेस मुक्तचा नारा दिला आणि हा नारा राजकीय होता. याचा उल्लेख सरसंघचालकांनी आपल्या पुण्याच्या भाषणातही केला, ज्याच्यावर आज आपली चर्चा होते आहे, की त्यांनी असं सांगितलं की कोणालाही मुक्त आपल्याला करता येणार नाही. तीच संघाची भूमिका आहे. संघाची भूमिका आहे की सर्व समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. हे संघाचं एक गीत आहे की त्या गीतामध्ये म्हटलं की सब समाज को लिए साथ में आगे बढ़ते जाना. पण असं वाक्य जर म्हटलं तर ते बहुधा कुमार सप्तर्षींना किंवा रत्नाकर महाजनांना देखील आवडणार नाही, कारण ही संघाची भूमिका आहे. भारतीय जनता पार्टीची भूमिका यापासून वेगळी नाही. सर्व समाजाला घेऊनच आम्हाला पुढे जायचं आहे. पण ज्या पद्धतीची विचारसरणी, ज्या पद्धतीची कार्यपद्धती, ज्या पद्धतीनं या देशाकडे पाहण्याची भूमिका काँग्रेसने आजपर्यंत या 70 वर्षात केली, त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी काँग्रेसला मुक्त करा, राजकारणातनं मुक्त करा, हा एक नारा भारतीय जनता पार्टीनं दिला आणि तो राजकीय नारा आहे. यामध्ये कुठेही आम्हाला काही गैर वाटत नाही. संघाची भूमिका वेगळी आहे. त्यांना सगळ्या लोकांना घेऊन चलायचं आहे, आम्हालाही सगळ्या लोकांना घेऊन चलायचं आहे. पण यामध्ये विरोधक हा विरोधक आहे, तो विचारांनी विरोधक आहे, व्यक्तीनं विरोधात नाही. राजकारणामध्ये काम करताना एखाद्याची सत्ता आली तर प्रत्येक वेळेला विरोधक असं म्हणतो की तुमच्या कामामध्ये जेव्हा जेव्हा सहयोग पाहिजे असेल, रचनात्मक विकासाच्या कामात आम्ही सहयोग देऊ, असं काँग्रेसही म्हणते, असं भारतीय जनता पार्टी म्हणते, असे सगळेच म्हणतात. याचा अर्थ काय? आमचा व्यक्तिविरोध आहे का? मुळीच नाही. पण जी कामाची पद्धत, ज्या पद्धतीची विचारसरणी या देशाला काँग्रेसने दिली, ती जर संपवायची असेल आणि एक संघ भारत जर करायचा असेल, एक निष्ठ भारत, बलवान भारत, सबका साथ सबका विकास या भूमिकेतून जर करायचं असेल, तर मग काँग्रेस विचारसरणीतून मुक्त भारत निर्माण करावा लागेल. तो नारा मी दिला, लोकांना तो पसंत पडला आणि त्याचे परिणाम आज देशामध्ये दिसत आहेत. काँग्रेसला बाजूला करून देशामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून हा काम करतोय. गिरीश व्यास, सांस्कृतिक आणि सामाजिक संघटनेच्या प्रमुखांनी राजकीय स्वरूपाची वक्तव्य वारंवार करावीत याला आक्षेप घेतला जातोय, याबद्दल आपण काय सांगाल? या देशामध्ये कुमारजी सप्तर्षी आणि रत्नाकरजी महाजन नसतील, पण कुमार सप्तर्षीजी आता सांगत होते पांडवजी की ते जेलमध्ये होते,
आणि जेलमध्ये असताना ज्या विचारांच्या अभिव्यक्तीवर बंधन आणलं होतं, जे आपल्या श्रद्धे इंदिरा गांधीजींनी आणलं होतं, ज्या एका न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये संपूर्ण विरोधकांना जेलमध्ये टाकलं होतं, त्या अभिव्यक्तीला अबाधित ठेवण्यासाठी, तो अधिकार जनतेला कायम मिळावा म्हणून आम्ही सत्याग्रह केला. रत्नाकर महाजनांनी सत्याग्रह नाही केला, आम्ही सत्याग्रह केला. आणि या लोकशाहीची परंपरा अधिक मजबूत होण्यासाठी भारतीय जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तथाकथित अन्य लोक हे जेल पत्करले. 18 महिने, 20 महिने, 6 महिने, 4 महिने, मी स्वतः 90 दिवस जेलमध्ये होतो. हे सगळे आम्ही जागरण उभं केलं. आणि हे सगळं केल्यावरही काय झालं, संघाचे, एक मिनिट मला बोलू द्या, संघाचे सरसंघचालक त्यावेळेचे स्वर्गीय बाळासाहेब देवरस यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर त्यांचा जेव्हा सत्कार झाला, नागरिक अभिनंदन झालं, त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, फॉरगेट अँड फॉरगिव, विसरा आणि माफ करा आणि पुढचं काम करा या देशाचं, हा संदेश त्यांनी सर्व लोकांना दिला होता. आणि त्याचाच उल्लेख पांडवांनी आपल्या याच्यामध्ये केला. अर्थात आपल्या व्यक्तीचा विरोध नाही, या देशाच्या सार्वभौमत्वाला टिकवून ठेवण्यासाठी. गिरीश व्यास, या सगळ्या उत्तरांवर, या सगळ्या उत्तरांवर कुमार सप्तेश आणि रत्नाकर महाजन बोलतील. वेळ एका ब्रेकची झाली आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो. 2013 साली पहिल्यांदा भाजपनं नारा दिला की काँग्रेस मुक्त भारत हवा. आज 2018 खरोखरच भारत काँग्रेस मुक्त झाला आहे का? तुम्ही काँग्रेसला या देशातून संपवलं आहे का? गिरीश व्यास, माझं बोलणं येतंय आपल्यापर्यंत? हो, येत आहे मला. गिरीश व्यास, 2013 साली घोषणा होती भाजपची काँग्रेस मुक्त भारत. 2013 साली घोषणा होती काँग्रेस मुक्त भारत. 2018 साली काँग्रेस मुक्त भारत झाला का? निश्चित रूपानं. गेल्या राज्यांच्या अनेक निवडणुका जर तुम्ही बघितल्या तर भारतीय जनता पार्टीला जिथे मान्यता नव्हती तर त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता कायम झाली. आम्ही ते राज्य पहिल्यांदा जिंकले आमच्या इतिहासात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ओके. आम्ही आमच्या सरकार टिकवल्या, मग गुजरातचं असेल की बाकी ठिकाणचं असेल, पण जिथे आम्ही नव्हतो तिथेही आम्ही सत्तेमध्ये आलो. म्हणजे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं निश्चित रूपानं काँग्रेस मुक्त राज्य जिंकली हे जेवढं सत्य आहे, तुम्ही राज्य जिंकली हे जेवढं सत्य आहे तेवढंच गुजरातमध्ये कमी झालात आणि अनेक पोटनिवडणुकांमध्ये विशेषतः उत्तर प्रदेशातल्या आपला पराभव झाला हे तितकं सत्य आहे. ब्रेकची वेळ झाली, अन्यथा राष्ट्र कुणा थोर पुरुषाच्या कर्तृत्वाचं फळ नसतं या विधानाचा नेमका अर्थ काय घ्यायचा, हा प्रश्न मी तुम्हाला जरूर विचारला असता. एका ब्रेक नंतर विचारू, कुठे जाऊ नका. पाहत राहा News 18 लोकमत. आपण पाहत आहे संघाच्या कानपिचके. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. संघाच्या कान पिचक्या या कार्यक्रमात आपल्या सोबत डॉक्टर रत्नाकर महाजन, कुमार सप्तशी, रमेश पांडव आणि गिरीश व्यास आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी रमेश पांडव आणि गिरीश व्यास या दोघांनी सरसंघचालकांच्या विधानाकडे आपण कसं पाहतो हे सांगताना फॉरगेट अँड फॉरगिव्ह या वक्तव्याचा उल्लेख केला. तर आयदर ऑर नव्हे, ॲज वेल अशा प्रकारची भूमिका आहे. काँग्रेसचा द्वेष नाही तर काँग्रेसच्या काही गोष्टींचा द्वेष अशा स्वरूपाची एक भूमिका मांडलेली होती. किंबहुना राहुल गांधी यांच्या अनेक देवदेवतांच्या भेटीचा, साधुसंतांच्या भेटीकडे संघ कसं पाहतो हे देखील आपल्या समोर आलं आहे. रत्नाकर महाजन, संघ बदलला आहे, काँग्रेस बदलला आहे का, दोघंही बदलले आहेत, दोघं काय काय चाललं आहे आत्ता या निमित्ताने? जमाना बदल गया आहे हे त्याचं खरं उत्तर आहे. पण तत्पूर्वी मला एक अर्ध्या मिनिटाची आपण परवानगी द्या प्लीज. पुराणातली वांगी आज भाजून खाण्याची सवय ज्यांना आहे त्यांचं मन पुराणात रमेन असं झाल्यामुळं ते आता इतिहास रमू लागलेलं आहे. त्यामुळं
मुख्य विषयाची चर्चा न करता समोरच्या माणसाचा इतिहासच काढ, त्याचं विकृतीकरणच कर, अशी नेहमीची क्लुप्ती हे दोघेही आज वापरताना दिसत आहेत. नवीन काहीच नाही, RSS किंवा BJP सगळे प्रवक्ते असंच करतात. पण काय रेकॉर्डवर काही गोष्टी आणल्या पाहिजेत. ते गृहस्थ जे कोण आहेत, अत्यंत खणखणीत वाणीचे जे गृहस्थ आहेत, ते माझ्यावर फारच प्रसन्न आहेत, माझ्यावर फार खुश आहेत. त्यामुळं मोहेंजो दाडोच्या उत्खननासारखा त्यांनी माझा इतिहास फुटसुद्धा उत्खनन करून काढलेला आहे. त्यांना सांगितलं पाहिजे की यशवंत केळकर, बाळ आपटे, पद्मनाभाचार्य, मदन गुजराथी ही मंडळी ज्यावेळेला विद्यार्थी परिषदेत ॲक्टिव्ह होती त्यावेळेला मी नाशिकला कॉलेजला असताना विद्यार्थी परिषदेत होतो. एवढंच नव्हे तर त्या शाखेचा मी मंत्री होतो, सेक्रेटरी होतो. पण ज्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की खुद्द यशवंत केळकर विद्यार्थी परिषदेच्या अनेक बैठकांमध्ये आणि अधिवेशनांमध्ये आम्ही काही संघाचे पिछलग्गू नाही, विद्यार्थी परिषदेवर संघाचा प्रभाव नाही हे सांगण्यासाठी माझ्या नावाचा वापर करू लागले, तेव्हा मी ताबडतोब विद्यार्थी परिषद सोडली. एवढंच नव्हे तर त्या काळी गावकरीमध्ये मी एक विद्यार्थी परिषदेचं ढोंग फोडणारा लेख लिहिला, त्याच्यावर एक महिनाभर चर्चा चालू होती आणि त्या चर्चेचा समारोप करणारा मी एक लेख लिहिला होता. आणि त्यानंतर मी नाशिकमध्ये युवक क्रांती दलाची स्थापना केली. आता हे काही मला त्या गृहस्थांना, त्या खणखणीत आवाजवाल्या गृहस्थांना सांगण्याची आवश्यकता नाही, पण लोक ऐकतायत त्यामुळं सांगितलं पाहिजे. दुसरं असं की आणीबाणीच्या काळात बंदी घातलेल्या संघटनांपैकी एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्यामुळं त्याच्यात ॲक्टिव्ह असलेल्या लोकांना सगळ्यांना घरून पकडून नेलं होतं. आम्ही मात्र 2 ऑक्टोबरला, मी स्वतः 2 ऑक्टोबरला राजघाटच्या गांधी समाधीसमोर, इंदिरा गांधींसमोर सत्याग्रह केल्यामुळं जवळजवळ 13-14 महिने तिहाडच्या तुरुंगात होतो. हेही आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे. पण माहीत असूनसुद्धा जे डोळ्यावर झापड ओढून घेतात आणि आपलं महत्त्व आणि आपलं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी दुसऱ्यांना कुत्सितपणे कमी लेखतात, त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे. आता सर्वसमावेशकतेचा मुद्दा आहे की आम्हाला सगळेच पाहिजेत, आमचे काही कोणी शत्रू नाहीत. आणि मग संघात मुस्लिमांना प्रवेश का नाही हो? ज्या दिवशी संघाचा सरसंघचालक एखादा मुस्लिम होईल त्या दिवशी आम्ही सर्वांसाठी आहोत आणि आम्ही सर्व भारतीयांसाठी आहोत हा दावा खोटा नाही अशी लोकांची खात्री पटेल. दुसरं असं की संघाच्याबद्दल इतक्या अनेक गोष्टी नेहमी सांगितल्या जातात पण तरीही संघाचा एक अधिकृत इतिहास नाही. जसा काँग्रेसचा इतिहास आहे, पट्टाभी सीतारामय्यांनी लिहिलेलं हिस्ट्री ऑफ काँग्रेस हे 2 व्हॉल्यूममधलं पुस्तक आहे, त्याच्यात जे आहे तो काँग्रेसचा इतिहास आहे. संघाच्या इतिहासाबद्दल असं एक पुस्तक सांगता येतं का? म्हणजे ज्याला जे वाटलं ते त्यांनी लिहिलं, म्हणजे अगदी संघ स्थापनेच्या बद्दल सुद्धा एक प्रवाद असा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पहिलं नाव हिंदू स्वयंसेवक संघ असं होतं, पण नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं करण्यात आलं. आता ह्याला ते नकार देतील, कारण ज्या पुस्तकात हे नाव आहे ते यांचं अधिकृत पुस्तकच नाही. अहो एवढंच कशाला, ते यांच्या माधवराव गोळवलकरांनी प्रस्तावना लिहिलेलं पुस्तक ते सुद्धा आमचं नाही असं सुद्धा हे म्हणून गेलेलं आहे. त्यामुळे हे जन्मजात विश्वमित्र आहेत. आता मुद्दा असा झाला की सर्वसमावेशकता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुस्लिमांना ज्या संघटनेत प्रवेश नाही आणि महिलांसाठी, हिंदू महिलांसाठी वेगळी संघटना काढून दिली जाते कारण महिला आणि पुरुष एकत्र येता काम नाही, दॅट इज अ सॉर्ट ऑफ पोल्युशन असा असणाऱ्यांनी. आणि हिंदू संघटन म्हणजे भारतीयांचं संघटन हे कुठून आलं? मग ते सांगतील की नाही अहो इथले मुसलमान हे सुद्धा हिंदूच आहेत. अरे पण ते मानत नाहीत ना स्वतःला, तुम्ही कोण त्यांना हिंदू म्हणून सांगणार आहे? त्यामुळं हा सगळा ढोंगीपणा, हा सगळा दुटोंडीपणा, हा जो आजच्या संदर्भात त्याचं समर्थन करता येत नाही म्हणून पुराण आणि इतिहासामध्ये भ्रमंती करायची आणि समोरच्या माणसाला कसा मी गप्प पाडला, समोरच्या माणसाला कसा मी गप्प बसवला अशी स्वजनांमध्ये डिंग मिरवायची अशा पद्धतीनं वादाची चर्चा होत नाही. आता काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून काँग्रेसच्या अगदी पहिल्या, आत्ता ज्यांच्यावर वादविवाद सुरू आहे, मदन मोहन मालवीय यांच्याबद्दल आता वादविवाद सुरू आहे, पण मदन मोहन मालवीय हे एकाच वेळी काँग्रेसमध्येही होते आणि हिंदू महासभेचे अध्यक्षही होते. तेव्हाची हिंदू महासभा वेगळी होती, आत्ताची
आता तर ती अस्तित्वातच नाही, फक्त कागदात आणि टेलिव्हिजन कॅमेरामध्ये अस्तित्वात आहे. त्यामुळं सुरुवातीचे काँग्रेस कार्यकर्ते हे आपापला धर्म ज्यांनी त्यांनी पाळावा, पण इतरांच्या धार्मिक अधिकारावर त्यांनी अतिक्रमण करू नये आणि इतरांच्या धार्मिक अधिकारांमध्ये ढवळाढवळ करू नये. प्रत्येकाने आपला आपला धर्म पाळावा, पण राष्ट्रीय सामाजिक व्यवहारामध्ये धर्मनिरपेक्ष असावं ही त्यांची धर्म धार्मिकतेची कल्पना होती, जी गांधींनी प्रत्यक्षात आणली. आणि नेमकं तेच नकोय म्हणून हिंदू संघटन, हिंदू संघटन, हिंदूंचं संघटन म्हणजे कुणाचं संघटन, ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा अजूनपर्यंत देता आलं नाही. तेव्हा इतका ठिसूळ वैचारिक पाया, म्हणजे त्याला विचार तरी कसं म्हणायचं, म्हणजे विचार कसला, ज्या देशामध्ये 85% हिंदू आहेत हिंदू संघटन हा विचार कसा असेल हो रत्नाकर माझर. त्या धर्मांतर्गत ज्या जाती आहेत त्या जाती घालविल्या पाहिजेत. त्यासाठी आमची रत्नाकर माझर आपण वेळेची मर्यादा वेळेची मर्यादा लक्षात घेतल्या असं सांगणं ही गोष्ट वेगळी. वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण याच्याकडनं एक छोटस उत्तर पटकन घेऊया रमेश पांडव यांच्याकडून आणि मग जाऊया कुमार सप्तर्षी यांच्याकडे. रमेश पांडव, हिंदू म्हणजे कोणाचं संघटन आणि हिंदू म्हणजे भारताचं संघटन आहे का? हिंदू हे भौगोलिक नाव आहे हे मी सुरुवातीला स्पष्ट केलं. हिंदूंचं संघटन म्हणजे या देशात राहणाऱ्या, भारताशी नातं जोडणाऱ्या, या देशाशी नाळ जोडणाऱ्या, इतिहासात जे काही चुकलं ते चुकलं म्हणणाऱ्या, चांगलं आहे त्याचा अभिमान धरणाऱ्या अशा सगळ्या व्यक्ती ह्या हिंदू आहेत हे महाजनांना कळत नसेल, कारण ते कन्फ्युज्ड आत्मा आहेत. परंतु मला स्पष्टपणे सांगू द्या, इतर सामान्य हिंदूंना हे कळतं, या देशातल्या लोकांना 90 वर्ष झाली मला काही कळत नाही, गैरहजर होतो. पहिला गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, मुसलमानांना प्रवेश संघात आहे आणि महाजनांना माहिती नसेल. अनेक मुसलमान मित्र संघात आहेत. संघात माझ्या शाखेचा कायम शाखेचा प्रार्थना प्रमुख मुसलमान होता. महाजन नाव सांगा कधीतरी एकदा हे लक्षात येऊ द्या. नाव सांगा प्रमुख आमच्याकडे माझ्या शाखेत होता, आमच्या गंगापूरला. दोन नाव सांगा मुसलमानांची, दोन नाव सांगा. मुझफर हुसेन संघात होते आमच्याकडे, त्यामुळे त्याच्या त्यांचा मुलगा शमशाद आमच्या शाखेत येत असे, लक्षात ठेवा. परंतु नाव सांगून उपयोग नाही हो, तुम्ही कन्फ्युज आत्मा आहात. तुम्हाला फक्त कन्फ्युज करायचं म्हणून तुम्हाला मी सांगतो त्यांना सरसंघचालक तुम्ही तर आधी या ना, तुम्ही का पळून गेले, तुम्ही का पळून गेले, तुम्हाला या जन्मात विसरून जा पाहिजे होती. ते या जन्मात विसरून जा, ते या जन्मात पळून गेले. मी दोघांना कशाला घालता, मी दोघांनाही शांत राहायची. डॉक्टर तुम्ही आलात म्हणजे सगळं होईल. डॉक्टर रत्नाकर महाजन आणि रमेश पांडव दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. गिरीश व्यास, या वक्तव्याचा एक अर्थ असा लावला जातोय की मोदी सरकारच्या 4 वर्षाच्या कारभारावर संघ नाराज आहे असा याचा अर्थ काढायचा का? काय सांगाल? मुळीच नाही. संघटना आपली भूमिका मांडली. त्यांच्यापर्यंत आपला आवाज काही तांत्रिक गोष्टींमुळे पोहोचू शकत नाहीये. कुमार सप्तर्षी यांच्याकडे जाऊ. कुमार सप्तर्षी, मगाशी आपल्याला हे सरसंघचालकांचं विधान प्रामाणिक आणि निष्पाप मुळीच वाटत नव्हतं, अर्थात त्याच्यावरचं या दोघांचं वक्तव्य देखील आपल्याला निष्पाप किंवा प्रामाणिक वाटत नसणार, परंतु काँग्रेस जशी बदलली आहे सॉफ्ट हिंदुत्वाकडे जाते आहे, तसंच आता संघ देखील बदलतो आहे, या मांडणीवर आपला कितपत विश्वास आहे? नाही नाही, मला नाही वाटत संघ बदलेल. कारण कसं आहे, काळानुरूप बदलावं असा एक विचार असू शकतो, पण काळाच्या पूर्वीचाच समाज पाहिजे आपल्याला असं मांडणाऱ्यानं कसं बदलता येईल? त्यांना सतत लोकांना भूतकाळातच नेऊन जावं लागेल, सतत द्वेषाचेच प्रसंग सांगावे लागतील. हिंदू मुसलमानांनी आपलं प्रदूषण केलं, आपण सोन्याचा धूर निघत होता, हे सांगितल्याशिवाय त्यांना पायाच नाही आहे. आणि गंमत अशी आहे की भारत इतका जगातला प्राचीन देश आहे की जेव्हा जातही नव्हती, जेव्हा धर्मही नव्हता, त्या काळात भारत होता. आणि त्याचा पुरावा म्हणजे आपण सगळे काळ्या गोऱ्या रंगाचे एका कुटुंबात असतो. या इंग्लंडमध्ये एकही गोरा ब्रिटिश, एकही काळा ब्रिटिश मिळणार नाही. आफ्रिका खंडात एकही गोरा निग्रो मिळणार नाही. पण भारतामध्ये एका कुटुंबात निग्रोच्या कातडीचा रंग
आणि ब्रिटिशांच्या कातडीचा रंग भाऊ बहिणीमध्ये पसरलेला आहे. आपण अनेक शेडचे लोक आहोत हेच हे लोक समजून घेत नाही. आणि मग यांचं वर्चस्व गाजवण्याकरता त्यांनी लोकांमध्ये जे छोटे छोटे समूह आहेत त्यांच्या जाती करून विभागलेलं ठेवण्याकरता. बरोबर आहे, द्वेषाशिवाय टिकत नाही. आपली जी मांडणी आहे ती संघ हा द्वेषमूलक आहे किंवा संघ हा समाजाच्या विघटनावर द्वेष म्हणायला लागले. आपण जी मांडणी करताय त्याच्यामध्ये संघ द्वेषमूलक आहे किंवा समाजातल्या विविध घटकांना हिंदू या एका संरचने पुढे गौण मानणारा अशा प्रकारची आपली रचना आहे. आपण आता एक विधान केलं की संघ मुळीच बदलणार नाही. हिंदू शब्दच नव्हता. बरोबर आहे, बरोबर आहे. त्या मांडणीवर बौद्ध काळात हिंदू शब्द नव्हता. बरोबर आहे कुमार सप्तशी, त्याची एक वेगळी मांडणी, त्याचा एक वेगळा कार्यक्रम होऊ शकेल. आपण शब्द आहे, आपण म्हणजे काय, एक पुस्तक आहे का, धर्मग्रंथ आपण काय, तर हिंदू म्हणजे फ्रीलान्स आहे, ज्याला जसं वागायचं त्यांनी वागा आणि त्याला हिंदू म्हणू. हिंदू याची व्याख्या आता संघामुळे अशी झाली, जो मुसलमान नाही, जो ख्रिश्चन नाही, जो बौद्ध नाही, तो हिंदू असण्याची शक्यता अधिक आहे. मला तुम्हाला झालेली आहे. आपण जे आता म्हणताय की निगेटिव्ह भूमिका आहे कुमार सप्तशी, संघ बदलला नाही किंवा संघ बदललेला नाही असं आपण म्हणताय. गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवातनं समाजवादी बदलले असं म्हणायचं का आपण, का समाजवादी सुद्धा आहे तसेच आहेत? नाही नाही, असं आहे, तुम्ही असं म्हणाल की खुर्ची आणि पाणी यांची तुलना करा, तसं सांगणार. संघाचा आणि समाजवादाचा काय संबंध आहे? काही संबंध नाही, दोन वेगवेगळ्या वस्तू. ज्यांनी ठामपणे भूतकाळ डोक्यात ठासून भरला आहे आणि जे असं इतरांना प्रदूषण मानतात, मुसलमानांना ते प्रदूषण मानतात, ख्रिश्चनांना प्रदूषण मानतात, बौद्धांना प्रदूषण मानतात, आणि प्रदूषण मुक्त असं त्यांना करायचं आहे तो म्हणजे मनुस्मृतीप्रणित समाज. Okay. मेरिटोक्रसीचा, सवर्णांची दादागिरी असलेला, गरिबांचं शूद्रांचं शोषण करणारा, तर तो समाज त्यांना आणणं कधीतरी शक्य आहे का? इतकं काळाच्या मागे काळाची चक्र फिरवण्याची यांची शक्ती आहे का? अहो, इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले तर हे लगेच इंदिरा गांधींना शरण गेले. कारण हां, दुर्गा, त्याला दुर्गा माता म्हणलं. म्हणजे हे तसे यांच्या भावनाच इतक्या संकुचित आहेत की यांचं फार मोठं राजकारण असतं असं काही नाही. आता काय होईल, हे कुरकुर का करतात याचं कारण असं आहे की कुरकुर करतात म्हणजे या सैन्याला मिळणारा मलिदा कमी होतोय आणि सैन्य तर पोचल्याशिवाय भाजप चालत नाही. तर भाजपला हे सांगायचं आहे त्यांना की आमच्या सैन्याच्या जीवावर तुम्ही राज्यावर येतात आणि मग सैन्याकडे का पैसे देत नाही आणि मोदी देऊन टाकतील. परत हे मोदीचं काम करणूक आहे की यांनी जनसंघ आणि भाजपचं काम केलेलं नाही. एक वेळेची भाडोत्री सैन्यासारखं यांची तैनात फौज आहे ती. बरोबर, एक वेळेची ह्याच्यावरच आधारित एक प्रश्न शेवटचा. रमेश पांडव, भाडोत्री सेना तैनाती फौज असा शब्द वापरलाय म्हणून शेवटचा प्रश्न अगदी थोडक्यात उत्तर द्या. 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये किंवा इतर राज्यांच्या निवडणुकांमध्ये संघ स्वयंसेवक भाजपसाठी काम करणार की नाही करणार? फॉर हिंदू असा जो कोणी काम करेल तो भाजप करू, नाही तर आणखीन कोणी करू. भाजपकडे लोक, संघाचे लोक का जातात, त्याचं कारण असं की हे सप्तर्षी महाजन हिंदूंना दूषणं देतात. हिंदू म्हणलं की त्यांना विचित्र वाटतं. ते आताच ते आता म्हणत होते की हिंदू म्हणजे जुनं. अहो, मग हिंदू कोड बिल बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ते आज लागू कसं होतं? इतकं जर जुनं आहे तर हे आज लागू कसं? हिंदू कोड बिल म्हणजे काहीतरी आहे ना. हिंदू या शब्दाचा जर वाईट अर्थ असता बाबासाहेबांनी लिहिलं कसं असतं, हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही त्याला विरोध केला श्यामाप्रसाद मुखर्जी, त्यासाठी मंत्रिमंडळातून बाहेर पडले, त्यासाठी संघाचे लोक काम करतील. नागरिक कोणत्याही राजकीय पक्षाचं काम करणार नाहीत हे ठासून मला सांगू द्या. आणि त्याच्यामुळे आम्ही संविधान अभ्यास वर्ग चालवतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधान अभ्यास वर्ग चालवतो. तुम्हाला जाहीर आमंत्रण महाजन आणि कुमार सप्तर्षी पुण्यामध्ये 12 एप्रिलला संविधान या विषयावरचं प्रकाशन आम्ही करतो आहोत. आमचं त्यातलं चिंतन प्रकट करतो आहोत. आपण दोघेही जरूर या, ऐकायला या. फार तर तुम्ही स्टेजवर यायचं तर या. पुणे, पिंपरी चिंचवड, कळंब, धाराशिव, संभाजीनगर, जळगाव इतक्या ठिकाणी संविधान अभ्यास वर्ग चालवतात. दर 15 वेळा रामजी आणि भीमरावजी एकत्र राहण्याचा प्रयत्न आहे. संविधान प्रमाणे चालेल. नाव आहे दिस इज एंडलेस. मी तिघांनाही शांत राहायची विनंती करतो. दिस इज एंडलेस. प्रेक्षक,
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय याचा वेध घेण्याचा प्रयत्न गेले तासभर मी करत होतो. संघाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही, मुक्तची भाषा संघ घेत नाही, या सगळ्या भाकड कथा आहेत अशी जोरदार टीका डॉक्टर रत्नाकर महाजन यांनी केली. 2013 जेव्हा वक्तव्य झालं तेव्हा बोलणारे देखील संघाचे स्वयंसेवकच होते ना असा टोला देखील त्यांनी लगावला आणि हा सगळा संभावितपणा आहे अशी त्यांनी याची मांडणी केली. भागवतांचं विधान ही एक पळवाट असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. ज्यांना स्वतःला हिंदू म्हणायचं नाही त्यांनाही तुम्ही हिंदू म्हणायला कसं भाग पाडता असा आक्षेप देखील त्यांनी आज नोंदवला. यावरून रमेश महाजन आणि रत्नाकर महाजन आणि रमेश पांडव यांच्यात कशी खडाजंगी झाली ते आपण आज पाहिलं. संघ काँग्रेसपासून समाजवाद्यांपर्यंत सगळ्यांसोबत आहे असा दावा पांडव यांनी केला. राहुल गांधींवरही आता संघाचा प्रभाव पडतोय असं देखील एक सूचक विधान त्यांनी सांगितलं, कारण ते देवळात जाताना दिसत आहेत. तर दुटप्पी बोलणं हा संघाचा स्वभाव आहे अशी खरमरीत टीका कुमार सप्तर्षी यांनी केली. ब्राह्मणांचा वर्चस्व असणारा इतरांपासून मुक्त असणारा समाज संघाला तयार करायचा आहे अशी टीका देखील त्यांनी केली. आणि संघाची वाढ भाजपच्या निवडणूक जिंकण्यावर अवलंबून असते याचे अनेक दाखले देखील त्यांनी दिले. तर सगळ्या समाजाला घेऊनच पुढे जाण्याची संघाची भूमिका असल्याचं गिरीश व्यास यांनी सांगितलं. काँग्रेस मुक्तीचा नारा राजकीय आहे तो संघाचा नाही या भागवताच्या वक्तव्याला त्यांनी पुष्टी दिली. दोन गोष्टींची गल्लत करू नये अशी त्यांची एकूण मांडणीची गोष्ट होती. पण भाजप मात्र काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचा विश्वास देखील त्यांनी त्यावेळी एका प्रश्नावर दिला. प्रेक्षको, सरसंघचालक मोहन भागवत जे बोलतात ते संघाच्या स्वयंसेवकांसाठी प्रमाणवाक्य असतं. याच भावनेतून गेल्या निवडणुकात संघ स्वयंसेवक काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी झटले होते. सत्ता बदल झाल्यानंतर देशात स्थापित झालेलं सरकार नुसतंच पूर्ण बहुमतातलं नव्हतं तर ते संघाच्या विचारसरणीचं देखील होतं आणि आजसुद्धा तसंच समजलं जातं. मात्र अनेक गोष्टी आहेत, आर्थिक धोरणांवरून संघ आणि सरकार हे एकाच पेजवर आहेत का, एकाच गोष्टीत आहेत का, त्यांच्यात दुई नाही का, हा खरा सवाल पुढे येतोय. त्याचा पुढचा टप्पा तर सरसंघचालकांच्या ताज्या वक्तव्यात नाही ना अशी देखील शंका आज उपस्थित होऊ शकते. परंतु सरसंघचालक जेव्हा बोलतात तेव्हा त्याची चर्चा करणं आणि मतमतांतरं समोर आणणं हे तितकंच गरजेचं असतं. त्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. बेधडक मध्ये आज इथंच थांबतोय, पण सोमवार ते शुक्रवार दररोज भेटूयात 9:00 वाजता. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.